कोविडमुळे गेले अनेक महिने बंद असलेल्या पर्यटन केंद्रांना शासनाने परवानगी दिल्यानंतर नगरमधील एमआयडीसीच्या मागे असणाऱ्या साईबन कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांचा ओघ सुरू झालाय. पावसाने येथील बंधाऱ्यात चांगलं पाणी आलंय. परिसर पूर्णपणे हिरवागार झालाय. नगरचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांक्रिया यांनी साकारलेलं साईबन वृक्षवेलींनी चांगलंच बहरलंय. ओसाडमाळरानावर अतिशय जिद्दीने वनराई फुलवण्यात आली. ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती, गांडूळ खत प्रकल्प, पॉली हाऊस, आयुर्वेदीय उद्यान या ठिकाणी आहे. याशिवाय अंतराळ सफर, सी वर्ल्ड, रोपवाटिका, पाणी अडवा पाणी जिरवा मॉडेल, नक्षत्र उद्यान, भारतातील अभयारण्यांची माहिती, जगातील नवीन जुनी सात आश्चर्य आदी तालने विकसित केली असून पर्यटकांसाठी तलाव, बोटिंग, घसरगुंड्या, झोके, पपेट शो अशा बऱ्याच गोष्टी विरंगळा म्हणून उपलब्ध आहेत. सहकुटुंब एक अख्खा दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवावा असं हे ठिकाण आहे. नमस्कार. साईबन कृषी पर्यटन केंद्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोविडच्या या संकटसमयीमध्ये लॉकडाऊनमध्ये साईबन बंद होतं आणि आता साईबन पूर्ववतपर सुरू झालेलं आहे. त्यामुळे ज्या पर्यटकांना एक आपला कौटुंबिक सहल म्हणा किंवा मित्रांसमवेत कुठेतरी आपण एका चांगल्या निसर्गरम्य स्थळी जाण्याचं एक स्वप्न असतं किंवा सुट्टी कुठेतरी चांगल्या ठिकाणी घालवावी असं हे जे साईबन स्थळ आहे हे आता पूर्ववत सुरू झालेलं आहे. साईबनला सगळे म्हणजे शेतीविषयक सगळ्या गोष्टी आहेतच, पण त्याचबरोबर कौटुंबिक आपण मनोरंजनासाठी इथे बोटिंग आहे, कॅमल राईड आहे, तुम्हाला पपेट शो आहे, आपण जे म्हणतो की प्राण्यांवरती प्रेम करा असं पेट्स लव म्हणून कॉर्नर आहे आणि बोटिंग आहे. या अशा खूप गोष्टी आपण आपल्या मित्रांसमवेत कुटुंबियांसमवेत आपण छानपैकी त्याचा आनंद घेऊ शकता. आणि सकाळी 9 वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत साईबन सर्वांना मुक्त आहे. साईबन कृषी पर्यटन केंद्राला मी परत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. महाराष्ट्र शासनानं वनश्री पुरस्कार देऊन डॉक्टर कांक्रिया दाम्पत्याच्या या उपक्रमाला सन्मानित केलंय. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.